तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बऱ्याच दिवसानंतर आपण एक ट्रेक प्लॅन करतोय। तर आज आपण चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपाशाने पावन झालेल्या, त्याचबरोबर लोखंडासारख्या मजबूत असलेल्या लोहगड या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत। तर या किल्ल्याला भेट देताना आता आम्ही दोघंच आहोत। तर आपण आता साधारण पुण्यापासून 7 किलोमीटर अंतर आहोत, हा किल्ला आहे। जवळपास 57 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर आता आम्ही आलोय कारला या गावामध्ये। तर या गावातून कारला भाजी इकडे जाण्यासाठी जवळपास 3 किलोमीटर अंतरावर हे आहे, आणि या साईडला जर तुम्ही गेलं तर 7 किलोमीटर अंतरावर लोहगड हा किल्ला आहे। तर इथं हा फाटा येतं, ह्या फाटावर थोडं खाण्यासाठी हॉटेल्स वगैरे आहेत, जसं की सातक जनरल स्टोअर्स, त्याप्रमाणे या साईडला पण आहे, असं खाण्याची तुमची व्यवस्था इथं होऊ शकते। आता आपण आलो आहे लोहगडच्या पायथ्याशी, म्हणजे लोहगडच्या पायथ्यापासून तुम्हाला बरेच किल्ले दिसतात। तर या साईडला जो मागा आहे तो आहे लोहगड, आणि या साईडला जो दिसतोय तो आहे विसापूर। त्याचबरोबर समोरच्या साईडला हा जो किल्ला आहे तो आहे तिकोना। जय जिजाऊ मित्रांनो, आता आपण 7 किलोमीटर अंतर पार करून किल्ले लोहगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे। लोहगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील लोणावळ्याजवळील मळवली स्टेशन, साधारण तिथून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे। या किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधला गेलेला किल्ला म्हणजे विसापूर, त्याला संबळगड असेही म्हटले जाते। गिरिदुर्ग प्रकारात हे दोन्ही किल्ले मोडतात। मावळच्या डोंगर रांगेवर हे किल्ले आहेत। या किल्ल्यांची उंची साधारणतः लोहगडाची उंची 3420 फूट इतकी आहे। भारत सरकारने 26 मे 1909 रोजी लोहगड किल्ल्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे। We'll be right back.
पावती स्वच्छ भारत स्वच्छ स्मारकाची पावती आहे. लोगडला आपण येताना ही पावती आपल्याला फाडावी लागते. पर हेड 25 रुपयाची ही पावती आहे. जर आपल्याला प्रत्येकी पर हेड 25 रुपये या किल्ल्यासाठी द्यावी लागतात. किल्ल्यावर 25 रुपये देण्याचं कारण म्हणजे किल्ल्यावरची स्वच्छता. किल्ल्यावर जास्त प्रकारे कचरा वगैरे दिसत नाहीये. किल्ल्याची निगा ही नीट राखली जाते. मित्रांनो, आता आपण खडी चढाई करून गणेश दरवाजापाशी आलेलो आहे. गणेश दरवाजा उभारताना हा बुरुज उभा राहत नव्हता. त्यासाठी गावातील साळवी या कुटुंबाचा नरबळी दिलेला. या ठिकाणी हा दरवाजा उभा राहिला आणि त्या साळवी कुटुंबांच्या वंशजांना या गावची लोहगावची वाडी आहे तिथली पाटीलकी त्यांना देण्यात आली. Thank you.
मित्रांनो, हे मागं काय आम्हाला माहीत नाहीये, पण असं गुहेसारखं काहीतरी दिसलं आणि इथं पण काही नाव वगैरे काही लिहिलेलं नाहीये, त्यामुळं काय ते आम्हालाही कळलं नाही, पण आम्ही बघून आलो. तीन असे गुहे आहेत, त्यामध्ये थोडंफार पाणी वगैरे. दर्ग्याला नाव आहे हाजी हजरत उमर चावली बाबा. जवळजवळ 850 वर्ष झाले बाबांना, आणि जानेवारीमध्ये उरूस असतो बाबांचा पुछी पौर्णिमेला. आणि सगळे गावकरी लोणावळ्याचे सगळे जवळजवळ महाराष्ट्रातून भरपूर ठिकाणातून लोक येऊन उरूस साजरा करतात. दर्ग्याचा इतिहास काय म्हणजे? इतिहास म्हणजे इथं तुम्ही काही मागितलं तर खाली वस्तू म्हणजे जात नाही, सवाल खाली जात नाही. 100% माणूस आला, मनापासून मागितलं, मनापासून भेटतं. आणि जवळजवळ आम्ही आता जवळजवळ 10-15 वर्ष झाली, आमचं जे आहे इथूनच झाली सर. ते सदरच्या शेजारी एक दर्गा आहे, तो कुणाच आहे? सदरच्या शेजारी शिवकालीन सदर आहे ते? नाही, ते हे राजा राणीची कबर आहे. कोणत्या राजा राणीची? काय नाव ते गाववाली पण नाही सांगते. राजा राणीची कबर आहे? राजा राणीची कबर आहे. लुटली ना हो त्यावेळेस, त्यांना नाही का शहाजी राजांचे कळालं, त्यावेळेस त्यांनी काही बी इथं म्हणजे त्यांची माणसं पाठवून ती इथं ठेवलेली. हो हो चालेल.